आपण माजलगाव येथील संभाजी चौकामध्ये आलेलो आहोत। आज या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त येत आहेत। त्या निमित्तानं माजलगाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे शेतकरी नेते गंगा विश्वजीत थावरे हे एक निवेदन देणार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय त्यांचा आपला प्रश्न? आज गेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्याची दानादान उडून टाकलेली आहे। कुठे सोयाबीन राहिलेलं नाही, कापूस राहिला नाही, सगळी वात लागलेली आहे, शेतकरी नागवा झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री इथे येतात, आम्ही त्यांना इथे गाडी आडून निवेदन देणार आहोत की आता काही पंचनाम्याच्या ह्याच्यात जाऊ नका, डायरेक्ट अनुदान शेतकऱ्याच्या ह्याच्यावर करा, यासाठी आम्ही त्यांची निवेदन देणार आहोत। दुसरी महत्त्वाची मागणी की बीड जिल्ह्यामध्ये 63 मंडळ आहेत, त्याच्यामधल्या 47 मंडळाला अग्रिम बोनस मिळाला आहे। बीड जिल्ह्यात 16 मंडळं राहिले, ते 16 मंडळं आणखी अग्रिम बोनसमध्ये यावात। राहिलेले बिंदूर आणि गंगामाठला माजलगाव तालुक्यात हेही यावात, यासाठी आम्ही आज निवेदन देणार आहोत। तर या ठिकाणी अग्रिम बोनस जे शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे, त्यांची ही मागणी आहे। विकासनामा लायो बालासाहेब हफाळ बीड।